ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे, माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, पंचांग उद्याचे मी आता आपणास सांगत आहे। मित्रांनो, उद्या दिनांक 27 डिसेंबर 2021, शालिवान शके 1943, संवत्सर प्लव, दक्ष अयन दक्षिण, ऋतु हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष कृष्ण, वार सोमवार, नक्षत्र मित्रांनो हस्त, 29:07 असणार आहे, त्यानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो सौभाग्य योग सकाळी 8:52 असेल, त्यानंतर शोभन योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो बालव करण सकाळी 7:54, त्यानंतर कौलव करणाला सुरुवात होईल। कौलव करण 19:29 असेल आणि त्यानंतर तैतील करणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो अष्टमी तिथी सायंकाळी 19:29 असेल, त्यानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। चंद्र असेल कन्या राशीत, रवी धनु राशीत, गुरु कुंभ राशीत आणि शनी मकर राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो। सूर्योदय सकाळी 7:11 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 18:08 असणार आहे। मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये आपण पाहूया। मुहूर्तामध्ये आपणाला साखरपुडा मुहूर्त दिनांक 27, 28 आणि 29 या 3 तारखा मिळत आहेत मित्रांनो। यानंतर डोहाळ जेवणाचे मुहूर्त आहेत, क्षमा करा मित्रांनो, डोहाळ जेवण मुहूर्त या मासात आता नाही आहेत। बारसे मुहूर्त मित्रांनो एकच मुहूर्त आहे दिनांक 31। जावळ काढणे हा देखील एकच मुहूर्त आहे दिनांक 27। ग्रहप्रवेशासाठी 2 मुहूर्त आहेत मित्रांनो, हा ग्रहप्रवेश परंतु लौकिक स्वरूपाचा आहे, यासाठी 2 मुहूर्त आहेत दिनांक 27 आणि 31। उपनयन मुहूर्त मित्रांनो आता माघ मासाशिवाय नाहीत। विवाह मुहूर्त मित्रांनो आहेत दिनांक 27 आहे, 28 आहे आणि 29 आहे। वास्तू शांतीसाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 27 आणि 31। भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त मित्रांनो आता नाहीत। देव मूर्तीची प्राण प्रतिष्ठा मित्रांनो फक्त शिवलिंगाची आपण प्राण प्रतिष्ठा करू शकता, यासाठी 2 मुहूर्त अद्याप आहेत दिनांक 27 आणि दिनांक 31। मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास आपण संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो। मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत, पंचांग शुद्धी उद्याचा उत्तम दिवस आहे मित्रांनो। दिन विशेष कालाष्टमी उद्या आहे, अष्टमी असल्यामुळे कृष्ण पक्षाची, तर आपण धार्मिक सेवा म्हणून कालभैरवाची सेवा करू शकता। कालभैरवाचे मंदिर जर आपल्या जवळ असेल तर आपण तेथे जाऊन विधिवत दर्शन घेऊ शकता, त्यानंतर तेथेच किंवा घरी येऊन आपण अष्टकाचा पाठ करू शकता, कालभैरव अष्टकाचा, आणि जर घरच्या घरी आपल्याला हवन करता आले तर आपण हवनही करू शकता मित्रांनो। रात्री पृथ्वी अग्नी जो आहे पृथ्वीवर उद्या रात्री 7:30 आहे, भलेही मित्रांनो तिथी संपत असेल तरी संपली तरी आपण त्यानंतर 7:30 आपण हा हवन विधी करू शकता, कारण सेवा रुजू करायला तिथीची तशी जास्त आवश्यकता लागत नाही। राहुकाळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे, कृपया या काळामध्ये आपण आपली जी महत्त्वाची जी कामे आहेत ती शक्यतो टाळायची आहेत मित्रांनो। मित्रांनो माझ्या संकल्पाच्या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी अमुक शब्द लिहिलेला आहे त्या अमुक शब्दाच्या जागी आपण या पंचांगातील नोंदी भरू शकता आणि आपला नित्य व विशेष पूजनाचा संकल्प तयार करू शकता, तो सोडू शकता, जेणेकरून आपली पूजा जी आहे पूजा अर्चा जी आहे ती आपली संकल्प सोडून विधिवत
रित्या पार पडू शकते. कारण अशी जी संकल्पयुक्त जी सेवा आहे ती आपल्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचते आणि इष्टदेवता आपल्याला त्याचे फळ प्रदान करतो. मित्रांनो धन्यवाद. मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेव.